मुद्रा योजनेतून स्वयंरोजगार करण्यासाठी युवकांना बीज भांडवल उपलब्ध करून दिल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे असा विश्वास लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी व्यक्त केला. मुद्रा योजनेतून युवकांना व्यवसाय उद्योगासाठी बीज भांडवल उपलब्ध करून दिल्यानं अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झालाय असं स्पष्ट मत लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमानिमित्त खासदार गायकवाड हे सोलापुरात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कामावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रत्येक कुटुंबाला घर आणि गरीब घरात देखील स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देण्याचा प्रयत्न सुरू असून आगामी काळात एकही कुटुंब बेघर राहणार नाही याबाबत नियोजन सुरू असून ग्रामीण भागातील दलित बांधवांनी आपली आर्थिक उन्नती होण्यासाठी शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशी अपेक्षा खासदार गायकवाड यांनी व्यक्त केली. मागच्या सरकारने किती नोकऱ्या दिल्या याचा थोडा सर्वे करून बघावा. आणि आमच्या सरकारला 3-3.5 वर्ष झाले, परंतु मॅक्झिमम रोजगार देण्याचं काम तर आम्ही केलेलंच आहे. परंतु आमच्या देशातील तरुणांना नोकरीपेक्षा स्वतः उद्योगपती झाले पाहिजेत, इतरांना नोकरी देणारे झाले पाहिजेत म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मुद्रा योजनेसारखा एक चांगला उपक्रम आमच्या देशामध्ये राबवला आणि लाखो लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. दलितांच्या आदिवासी असतील, दलित असतील, अनेक या समाजातील शेवटच्या घटकातील माणसांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी योजना, मग त्या घरकुलच्या योजना, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ अनुसूचित जाती जमाती नाही तर देशातल्या ज्या माता भगिनी आहेत ज्या चुलीवरती. याशिवाय सध्याच्या मोदी सरकारकडून चालू असलेल्या कामाची सविस्तर माहिती देत काँग्रेसनं 6 वर्षात केलेली कामं आणि मोदी सरकारकडून 3.5 वर्षात झालेल्या कामांबाबत तुलनात्मक दृष्टीनं पाहिल्यास निश्चितच सरकारचं काम उत्कृष्ट आहे असंही खासदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं.